राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजितदादा पवार यांनी विधानसभा निवडणुकीत 60 जागा लढवण्याचा निर्धार व्यक्त केलाय. पक्षाच्या हक्काच्या 54 जागासह पक्षात येऊ इच्छिणाऱ्या काँग्रेस व अपक्ष आमदारांच्या प्रत्येकी 3 जागांचा यात समावेश असल्याचं खुद्द दादांनी म्हटले. दादांचा हा 60 फॉर्म्युला म्हणजे दबाव तंत्राचाच भाग असल्याचं बोललं जातंय. लोकसभेत हार स्वीकारावी लागल्यानंतर दादांनी पिंक पॉलिटिक्सच्या माध्यमातून स्ट्रॅटेजीवर भर दिलाय. अंगात गुलाबी जॅकेट, तोंडात साखर, नम्रतापूर्वक वागणं यानं आपल्या राजकारणाचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न दादा करत आहेत. त्याच रणनीतीचं पुढचं पाऊल म्हणून दादांनी थेट आकडा सांगून टाकलाय. आता एवढ्या जागा दादांसाठी सोडल्या जातील का आणि सोडल्या तर त्या राखता येतील काय असा प्रश्न आहे. या सगळ्याविषयी जाणून घेऊ आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अमोल फडतरे बोलबिंदाच्या आजच्या भागात आपलं मनापासून स्वागत करतो. लोकसभेतील पराभवानंतर अजितदादांनी राष्ट्रवादीचं नव्यानं ब्रँडिंग सुरू केलंय. त्याचाच एक भाग म्हणून दादांनी आपल्या पक्षाच्या प्रसिद्धीचं काम नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स या कंपनीला दिले. कर्नाटकात काँग्रेसचे DK शिवकुमार, राजस्थानात अशोक गहलोत आदी नेत्यांच्या प्रसिद्धीचं काम याच कंपनीनं केलं होतं. अशा नावाजलेल्या कंपनीच्या सल्ल्यानुसारच अजितदादा आता विचारपूर्वक पाऊल टाकताना दिसतात. गुलाबी जॅकेट या पेहरावाच्या माध्यमातून दादा प्रतिमा संवर्धनासाठी कष्ट घेत आहेत. आमदारांसह सिद्धिविनायकाचं दर्शन, पुतळा कोसळल्या प्रकरणी तात्काळ माफी ही त्याचीच उदाहरणं असल्याचं मानलं जाते. त्यानंतर दादांनी आता मुख्य विषयाला हात घातलाय, तो म्हणजे विधानसभेतील जागांचा. आपल्याकडच्या 54 जागा आपण लढवणार आहोत, पण एकूण 60 जागांवर आपल्याला काम करायचंय असा संदेश त्यांनी युवा मेळाव्यात कार्यकर्त्यांना दिलाय. काँग्रेसचे हिरामन खोसकर, झिशान सिद्दीकी, सुलभा खोडके तर अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, संजय मामा शिंदे व शेकापचे श्यामसुंदर शिंदे असे एकूण 6 जण आपल्या सोबत येणार असल्याचंही दादांनी म्हटले. म्हणजे 54+6 अशा 60 जागांवर अजितदादा दावा ठोकताना दिसतात. लोकसभेत दादांचा पक्ष बार्गेनिंगमध्ये कमी पडला, त्यांना केवळ 4 जागा मिळाल्या. त्यातल्या 3 जागा पडल्यानंतर त्यांचंच अधिक भांडवल केलं गेलं. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन दादांनी विधानसभेसाठी बार्गेनिंगला सुरुवात केली. मात्र भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जागेच्या हट्टापेक्षा जागा जिंकण्याची क्षमता असल्याचं नमूद केले. आपल्याला जागा गमावून चालणार नाही म्हणून तिन्ही पक्ष पारदर्शकतेने चर्चा करून जागा वाटपावर तोडगा काढतील असंही त्यांनी सांगितले. त्यामुळे सहजासहजी दादांचा दावा मान्य होईल का हा प्रश्न आहे. वेगवेगळ्या सर्वेमधून अजितदादांच्या राष्ट्रवादीला फटका बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पक्षाला 18 ते 20 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हे बघता दादा गटाच्या 60 फॉर्म्युलाला भाजपाकडून हिरवा कंदील मिळण्याची चिन्ह ही कमी असल्याचं बोललं जाते. एकीकडे अजितदादांनी 60 जागांचा हट्ट धरला असतानाच दुसरीकडे भाजपातील राष्ट्रवादी विरोधाला धार चढली आहे. अजित पवारासोबतची युती म्हणजे असंघाशी संघ असल्याचे विधान भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी केले आहे. तर राष्ट्रवादीमुळे भाजपाचं वाटोळं झालं असं वक्तव्य भाजपाचे लातूर जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी केलंय. शिंदे गटाच्या तानाजी सावंत यांनी अलीकडेच राष्ट्रवादीची आम्हाला एलर्जी असल्याचं सांगितलं होतं. त्यावर फडणवीस यांनीही सबुरीची भूमिका घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र आता भाजपातही हेच सूर उमटत आहेत. त्यामुळे दादांच्या फॉर्म्युल्याला विरोध करण्यासाठी तर ही सगळी व्यूहरचना तयार करण्यात आली नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे. हे सगळं बघता आपला फॉर्म्युला तडीस नेणं दादांसाठी वाटतं तितकं सोपं नसेल. आधी जागा खेचण्यासाठी भाजप व शिंदे गटाशी त्यांना झुंजावं लागेल व त्यानंतर जागा राखण्यासाठी महाविकास आघाडीशी 2 हात करावे लागतील. त्यामुळे दुहेरी स्तरावर दादांचा कस लागू शकतो. दादा ही अडथळ्यांची शर्यत पार करण्यात यशस्वी होतील का तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा. आणि आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर तो लगेच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.